नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतो निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिसमध्ये। मित्रांनो, उद्याचा दिवस थोडा स्पेशल असेल, कारण उद्या एक्सपायरी आहे आणि ही एक्सपायरी रिलायन्सच्या डिमर्जर सोबत आहे, कारण रिलायन्स आणि जिओ फायनान्शियल यांचा तर डिमर्जर होत आहे। मग याच्याबद्दलही आपण आजच्या व्हिडिओमध्ये काहीतरी बोलणार आहोत। पूर्ण व्हिडिओ पहा, एन्जॉय करा, काही ना काहीतरी नवीन कंटेंट आम्ही नेहमीप्रमाणेच आज तुम्हाला देणार आहे। सगळ्यात आधी चर्चा करूया निफ्टी आणि बँक निफ्टीविषयी। पहिली गोष्ट, निफ्टीची जर कंडिशन आपण पाहायला गेलो तर अपसाईडला ओपनिंग दिलं आणि मोस्टली त्या लेवलला सस्टेन झालाय। एंड ऑफ द डे नवीन हायच्या दिशेने तो गेलेला आहे। याचा अर्थ काय तर उद्या पण तो नॉर्मली बुलिश राहण्याचा प्रयत्न करेल। 19833 आजचं क्लोजिंग आहे। 19800 हा सकाळच्या साठी क्विक स्टॉपलॉस असेल। याच्या खाली आल्याशिवाय पुढचा राऊंडचा विचार नाही करणार आपण। नॉर्मली 19840 वर तो 19920 पर्यंत जाण्याची याच्यामध्ये कॅपॅसिटी लक्षात ठेवा। वरच्या साईडला तो आणखीन 80 ते 100 पॉईंट रॅली निफ्टी आणखीन देऊ शकतो। अर्थातच मागच्या आठवड्यामध्ये आपण जे 20,000 सांगितलं होतं त्या 20,000 अगदीच तो जवळ येऊन थांबलेला आहे याच्यामध्ये। ओके, तर 19800 ही इम्पॉर्टंट लेवल असेल आणि 19750 खालीच तुम्ही सेल साईडचा विचार करायचा किंवा डाऊन साईडचा तोपर्यंत करू नका। बँक निफ्टीकडे जाऊया। बँक निफ्टीची कंडिशन्स पाहायला गेली तर दोन लेवल्स काढलेत, सपोर्ट रेजिस्टन्स विथ एक ट्रेंड लाईन मिक्सिंग करून तुम्हाला मी दाखवतो। मग कुठे एंट्री करायची, कॉलमध्ये, कुठं पुटमध्ये, कुठे शॉर्टिंग किंवा कुठे लॉंग करायचं हे तुम्हाला इथे दिसेल। पहिली गोष्ट, 45600 हा क्विक सपोर्ट असेल। याच्या खाली आल्यावरच थोडं सेलिंग प्रेशर आपणाला पाहायला मिळेल की जे आपणाला 45240 पर्यंत घेऊन जाईल। ओके, डाऊन साईडला 45240 एक स्ट्रॉंग सपोर्ट असेल। याच्या खाली जोरदार फॉल अपेक्षित आहे, परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट, एक टॉप करून तो पुन्हा खाली आलेला, याचा अर्थ 45840 पर्यंत जाण्याचा बँक निफ्टीमध्ये एक प्रयत्न असेल। म्हणजे काय आता करायचं लक्षात ठेवा, दोन गोष्टी, तेजी कुठं योग्य राहील आपणाला। 45840 वरतीच ऍट द मनीमधचा तुम्ही विचार करू शकता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, 45600 खालीच तुम्ही ऍट द मनी पुटचा विचार करू शकता, परंतु पुटमध्ये 45240 एक इम्पॉर्टंट सपोर्ट झोन राहणार आहे। याच्यानंतर आपण जाऊया फिन निफ्टीकडे। फिन निफ्टीची जर कंडिशन्स पाहायला गेली तर पूर्णपणे ऍक्च्युली थोडं रेंज बाउंड आहे, थोडं कॉशियसली ट्रेड करायचंय तुम्हाला इथे फिन निफ्टीमध्ये। जर आपण याच्यामध्ये एक रेजिस्टन्स लाईन इथे पाहायला गेलो तर 20460 इम्पॉर्टंट स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे। ओके, 380 वरती आपल्याला 400 म्हणजे 50-60 पॉईंट रॅली याच्यामध्ये मिळेल। 24400 क्रॉस केला तर 20460 पर्यंत जाणार आहे, तरच तुम्ही त्याचा विचार करा 20400 वर छोट्या टार्गेटसाठी। आणि इथे जर सस्टेन झाला 15 मिनिटं तर आणखीन आपण वरच्या लेवलचा विचार करायला हरकत नाहीये। 20300 खाली सेलिंग प्रेशर दिसेल की जे नॉर्मली 20200 पर्यंत त्याला घेऊन येईल, म्हणजे डाऊन साईडला 100 पॉईंट आपल्याला 20300 खाली मिळायची शक्यता ज्यादा आहे। ओके, आणि या रेंजमध्येच तुम्हाला ट्रेड करायचंय। याच्या व्यतिरिक्त विनाकारण तेजी कराल, मंदी कराल तर तुम्ही तिथे ट्रॅप होऊ शकता। ओके मित्रांनो, आता त्याच्यानंतर नाही तर रिलायन्सकडे। सगळ्यात महत्वाची गोष्ट, रिलायन्स उद्या डिमर्ज होतोय। आजची जी क्लोजिंग प्राइस आहे नॉर्मली 2841 वर, त्याच्याला गृहित धरून उद्या तो ओपनिंग देणार आहे आणि त्याच्यामधून मग जिओ फायनान्शियलची नॉर्मली प्राइस क्लिअर केली जाईल, ते तुम्हाला सकाळी कळेल। अपेक्षा आहे की उद्या याच्यामुळे मार्केटमध्ये वोलेटिलिटी पाहायला मिळू शकते, कारण उद्या सगळे कॉन्ट्रॅक्ट यांचे क्लोज केले जाणार आहेत, करंट मंथ, नेक्स्ट मंथ अँड फार मंथ। याच्यासाठी आम्ही एक शॉर्ट पण दिला होता सकाळी, तो पण अवश्य पहा याच्यामध्ये। आणि उद्या रिलायन्सला पाहून थोडं ट्रेड करा, कारण मार्केटमध्ये उद्या याच्यामध्ये थोडं फ्लक्च्युएशन येऊ शकतं। कदाचित ओपनिंगला तो थोडी डाऊन साईड प्राईस दाखवू शकतो, त्या हिशोबाने तुमचे प्लॅन करायचे पुढे। याच्यानंतर ना काही चार स्टॉकचा स्टडी ना बघूया आपण। ह्या स्टॉकवर लक्ष ठेवायचं आहे आणि तुमचं अनालिसिस करून तुम्ही याच्यामध्ये पुढचा विचार करायचा आहे। याच्यामध्ये पहिला स्टॉक असेल सन फार्मास्युटिकल्स लिमिटेड। सन फार्मामध्ये 1081 आजचं क्लोजिंग दिसतोय, 1084 वर लक्ष ठेवा सन फार्मामध्ये। दोन नंबरची स्क्रिप्ट असेल याच्यामध्ये कॅनफिन होम्स लिमिटेड। कॅनफिन होम्समध्ये 818 आजचा बंद भाव आहे, 821 वरती कॅनफिन होम्सवर लक्ष ठेवा। तीन नंबरचा स्टॉक याच्यामध्ये बघा भारत फोर्ज लिमिटेड। भारत फोर्जमध्ये 855 आजचं क्लोजिंग आहे, 852 खाली भारत फोर्जवर लक्ष ठेवा, सेलर्स ऍक्टिव्ह होतील। चार नंबरची स्क्रिप्ट असेल उद्यासाठी EID पॅरी लिमिटेड। EID मध्ये आम्हाला असं वाटतं की 453.90 ला भाव क्लोज आहे, 451 खाली याच्यावर लक्ष ठेवा, जोरदार सेलिंग पाहायला मिळू शकतं।
अशा प्रकारे होते चार स्टॉक्स मित्रांनो विथ निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टीचा अनालिसिस. एक्सपायरी पण काही हरकत नाही आहे असंही मार्केट तेजी दाखवते, परंतु बँक निफ्टी इम्पॉर्टंट राहील. आणि अशा प्रकारच्याच गोष्टी तुम्हाला विथ अपडेट्स हव्या असतील तर पहिली गोष्ट टेलिग्राम जॉईन करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथे पण आम्ही तुम्हाला अशा प्रकारेच गाईड करत असतो. आणि मित्रांनो 6 ऑगस्ट रोजी मी तुम्हाला भेटायला येतोय पुण्या स्वारगेट येथे. 3 तासाचा संध्याकाळी आम्ही सेमिनार ठेवतोय जिथे तुम्ही फेस टू फेस भेटू शकता, फेस टू फेस प्रश्न विचारू शकता. इथे आम्ही ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग शिकवणार आहोत, अर्थात शेअर मार्केटची मनी ब्लूप्रिंट कशी तयार करायची याच्याविषयी इथे चर्चा केली जाणार आहे. फक्त 150 लोकांना इथे आम्ही घेत आहोत. लवकरात लवकर तुमची जागा निश्चित करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, पेमेंट केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन माहिती येऊन जाईल. थांबू इथे मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसह उद्या संध्याकाळी. धन्यवाद.